हाय फ्रेंड्स, तर आज आपण शॉर्ट मिनी मंगळसूत्र बनवणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपण शॉर्ट मिनी मंगळसूत्र हे किती छान असं बनवलेलं आहे। खूप सोप्या प्रकारे हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज आपण शॉर्ट मंगळसूत्र बनवणार आहोत, त्यासाठी हे पेंडल घेतलेलं आहे। पेंडलला आपण दोरे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत, दोन सुया घेतलेल्या आहेत, दोरा घेतलेला आहे, इकडे आपण काची मणी घेतलेले आहेत आणि इकडे काळे मणी घेतलेले आहेत। दुसऱ्या साईडमध्ये दोरा हा टाकून घेणार आहोत या पद्धतीने। आता इथे एक आपल्याला गाठ द्यायची आहे, तर आपण दोरा हा टाकून घेतला, त्या डिस्को मणी टाकून घेतलेला आहे उभ्या साईडने। आता आपण इकडे दोन गोल्डन मणी टाकलेले आहेत, काची मणी आहेत हे, आणि नंतर आपल्याला एक काळा मणी टाकायचा आहे या प्रकारे। आता काळ्या मण्यातून गोल्डन मण्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे या प्रकारे। तर बघू शकता किती छान असा आपला चौकोन तयार झालेला आहे। आता या इथे समजा आता आपल्याला इथे जे आपण गोल्डन मणी टाकलेले आहे त्याच्या पुढची जी सुई आहे, तर त्याच्या पुढची ही सुई आहे किंवा हा दोरा आहे, ह्या दोऱ्यात आपल्याला गोल्डन मणी एक टाकायचा आहे। तर एक गोल्डन मणी टाकलेला आहे, आता दुसऱ्या सुईमध्ये आपल्याला दोन काळे मणी टाकायचे आहेत। आता जिथे आपण एक गोल्डन मणी टाकलेला आहे त्या सुईतून आपल्याला ही सुई क्रॉस करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता की किती छान अशी डिझाईन वाटत आहे। तर ही मुंगळ्याची रांग असल्यासारखी डिझाईन आहे, बघू शकता। आणि आता आपण इथे जो इथे दोन मणी टाकलेले आहेत इथे, तर आता त्याच्या पुढे जो जी सुई आहे त्या सुईमध्ये आपल्याला एक गोल्डन मणी टाकायचा आहे आणि इकडच्या सुईमध्ये आपल्याला दोन काळे मणी टाकून घ्यायचे आहेत। तर जिथे आपण दोन काळे मणी टाकलेले आहेत त्यातून आपण जे गोल्डन मणी एक टाकला होता ती सुई क्रॉस करून घेतलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता की क्रॉस केल्यानंतर किती छान असं डिझाईन पण आपली दिसत आहे। तर आता आपण इकडे दोन काळे मणी टाकलेले आहेत, इकडे आपण एक गोल्डन मणी टाकलेला आहे। आता जिथे आपण दोन काळे मणी टाकलेले आहेत त्यातून आपल्याला ही दुसरी सुई क्रॉस करून घ्यायची आहे या पद्धतीने। तर आता ही दुसरी सुई आपण क्रॉस करून घ्यायची आहे या प्रकारे। आता तुम्ही बघू शकता की इथे आपले दोन काळे मणी आले आहेत, तर त्याच्या पुढची जी सुई आहे त्या सुईमध्ये आपल्याला एक बरोबर काळा मणी टाकायचा आहे। तर एक काळा मणी टाकून घेऊया या प्रकारे। आता इकडे आपण एक काळा मणी टाकलेला आहे, बरोबर तो आले करून घेऊया। तर आता आपण इकडे दोन काळे मणी टाकलेले आहेत, इकडे गोल्डन मणी टाकलेला आहे। आता या काळ्या मण्यातून आपल्याला ही सुई क्रॉस करायची आहे। आता दोन मणी टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आता एक इकडे आपण मणी टाकलेला आहे, या पुढच्या सुईमध्ये आपल्याला एक काळा मणी टाकायचा आहे। म्हणजे असा आपला इथे अशी रेष दिसेल काळी, किंवा यालाच आपण मुंगळा मणी मंगळसूत्र म्हणतो। तर इकडे आता दोन आपण काची मणी टाकलेले आहेत, आता एक काची मणीतून आपल्याला हा काळा मणी आहे तो काढून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये। तर ती सुई घेऊया आपण आणि अशी क्रॉसमध्ये काढून घेऊया या प्रकारे। इथे दोन काची मणी दिसत आहेत, त्याच्या पुढची जी दोरा आहे त्या दोऱ्यामध्ये आपण एक काची मणी टाकलेला आहे आणि इकडे आपण दोन काळे मणी टाकलेले आहे। आता जिथे आपण काची मणी टाकलेला आहे त्यातून ही सुई आपल्याला क्रॉस करायची आहे। तर इथे आपण दोन काळे मणी टाकलेले आहेत, इथे आलेले आहेत काळे मणी, त्यातून आता हा इथे आपल्याला काळा मणी टाकायचा आहे त्याच्या पुढच्या सुईमध्ये, आणि इकडे आपल्याला गोल्डन दोन मणी टाकायचे आहेत आणि त्या गोल्डन मण्यातून आपल्याला ही दुसरी सुई ही क्रॉस करून घ्यायची आहे या प्रकारे। तर चौकोन तयार झालेला आहे। आता इथे दोन आपले गोल्डन मणी आलेले आहेत दोन, तर त्याच्या पुढच्या सुईमध्ये आपल्याला एक
काची मणी टाकायचा आहे गोल्डन आणि इकडे आपल्याला दुसऱ्या सुईमध्ये दोन काळे मणी टाकून घ्यायचे आहे लेला आहे काळे मणी टाकलेले आहेत आता क्रॉस करून घेऊया ज्या ठिकाणी आपण गोल्डन मणी टाकलेले आहे त्या सुईतून आपण क्रॉस करून घेतलेला आहे आता आपल्याला हे मी एवढं बनवलेलं आहे आता हे आता आपण पूर्ण असं बनवून घेऊया तर तुम्ही बघू शकता की आपण किती छान असं शॉर्ट असं मिनी मंगळसूत्र बनवलेलं आहे खूप सोप्या प्रकारे हे कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि माझं दुसरं चॅनल आहे फोंडन टॅन आईस केक स्वाती चव्हाण याला पण एकदा भेट द्या धन्यवाद